मालेगाव मध्ये आजपासून आठवडाभर यंत्रमागची खटखट बंद राहणार आहे. सुताचे भाव वाढतात तर कापडाची कमी झालेली मागणी यासाठी सर्व संघटनांकडून मिळून पॉवरलूम बंद करण्यात येणार आहे. मालेगाव शहराची आर्थिक घडी बसवणारी आणि लाईफलाईन असलेल्या पॉवरलूम आजपासून एक आठवडाभर बंद करण्यात आल्यात. सुताचे वाढलेले भाव आणि कपड्यांची घटलेली मागणी यामुळे मालेगाव शहरातील सर्वच संघटना मिळून 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या संपूर्ण आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पॉवरलूम मधील मंदीचा फटका बघता सर्व संघटना मिळून हा बंद पुकारण्यात आला. गेल्या 3 महिन्यात दुसऱ्यांदा यंत्रमाग बंद करण्याची वेळ या कारखानदारांवर आलेली आहे. यातून सरकारनं काही मार्ग काढून सुताचे भाव कमी करावेत अशी मागणी कारखानदार करतायत. मालेगाव शहराजवळ जवळपास 2.5 लाखांच्या वर कारखाने असून 4.5 ते 5 लाख या ठिकाणी मजूर काम करतात. आठवडाभर त्यांना काम मिळणार नसल्यानं कामगारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. समोर पंच पक्वान्न आहेत पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.